ते दोन थर्ड पडले शिवसेनेचे, ते नको पडायला हवे होते. जे कुटुंब आहे ते कुटुंब राहिलं पाहिजे होतं, ते विभागलं हे दुःखाची गोष्ट आहे. ज्या जागी उभे आहेत देवेंद्र फडणवीस ते अतिशय योग्य जागी उभे आहेत. महागाई क्या बोलते ना, आसमान छू रही आहे. 70 रुपये प्याज हुआ आहे, 450 रुपये लसूण हुआ आहे. कैसा खाएंगा आदमी, गरीब आदमी क्या कमाएंगा क्या खाएंगा. या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आदरणीय खासदार आमचे रायगड जिल्ह्याचे तटकरे साहेब यांच्या माध्यमातून जो काम चाललेलं आहे याला तोंड नाही कुठेच अजिबात. तुमच्या घरात जर एखादा सोन्याचा भांडा असेल आणि त्याचे 2 तुकडे किंवा 4 तुकडे केले कोणी येऊन, तुम्हाला आवडेल का? ही सोन्याची चिडी आहे आपला देश म्हणजे. आणि आपण जे वेगवेगळ्या धर्माचे मानणारे लोक आहोत, हे गंगा जमनी तहजीबमध्ये आपण लहानपेक्षा मोठे झालेले आहोत. आणि जे काय आपण केलेलं आहे हे आपल्या बलबुतेवर केलेलं आहे. तर केलेल्या वस्तूला जर कोणी जर म्हणजे डिस्ट्रॉय करेल, तोडेल, तर आपल्याला सहन होईल का? ते मान्य आहे का? याचं उत्तर तुम्हीच शोधा. भारत ही सोन्याची चिडी आहे, तिला कावळा करू नका. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मुख्य बाजारपेठेमध्ये आता मी या ठिकाणी आलेलो आहे. काय आहे देशाची आणि राज्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती, याबरोबरच आत्ताच्या घडामोडी राजकारणातील काय आहेत, आता आगामी विधानसभा निवडणुकांचं बिगुल देखील वाजलेलं आहे, अशातच जनतेच्या मनामध्ये कोण आमदार असावा मतदारसंघाचा किंवा राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा, सध्याची वाढती महागाई आहे, महिलांवरील वाढते अन्याय अत्याचाराच्या घटना आहेत, लाडकी बहीण योजना आहे ती कशी फलदायी ठरेल महायुतीच्या सरकारला, अनेक प्रश्न घेऊन आपल्या मनातले प्रश्न घेऊन जनतेच्या मनातल्या प्रश्नांना या ठिकाणी मुक्तपणे या ठिकाणी विचार मांडण्यासाठी आपण या ठिकाणी श्रीवर्धनच्या बाजारपेठेमध्ये आलेलो आहोत. भाजीवाले आहेत, कपडेवाले आहेत, विविध प्रकारची दुकानं आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. दादा काय नाव तुमचं? दिनेश महाजे गोगले. काय सांगाल, कशा पद्धतीचं या ठिकाणी आता सध्या महागाई आहे, आता भाजीचा धंदा कसा चालतोय तुमचा? भाजीचा धंदा तर सध्या स्लॅक आहे, मंदी आली मार्केटला. काय होतंय नेमकं? पब्लिक जास्त, पब्लिक गणपती आले तर पब्लिक नाही मार्केटला. मला सांगा की पूर्वी जी भाजी आपण त्या ठिकाणी विकायला आणायचात, तर आत्ता सध्या काय परिस्थिती आहे? भाजी समजा भेंडी असेल किंवा शिराळा असेल, मिरच्या असतील, ह्याच्या पूर्वीचे 5 वर्षापूर्वीचे भाव काय, आत्ताचे भाव काय? भाव 5 वर्षापूर्वीचे भाव कमी होते, 5 वर्षापूर्वीचे भाव कमी होते, आता जास्त भाव आहेत. काय सांगाल, आता सध्या तुम्ही रोज या ठिकाणी बसता, श्रीवर्धनमध्ये राजकारण आवडतं काय? हो आवडतं ना. कोण आहेत श्रीवर्धनच्या सध्याच्या आमदार कोण आहेत विद्यमान? अजित तटकरे. खासदार कोण आहेत? खासदार सुनील तटकरे. बरं सांगा, आज अजितदादा आले होते माहिती आहे? हो माहिती आहे. रॅलीला वगैरे गेलेला? नाही नाही. कशी झाली सभा? सभाला मी गेलोच नाही, तर दुकानात ना भाजीच्या. हां दुकानात होता. हां बरं, काय आहे आमदाराची कामं कशी आहेत, चांगली आहेत? चांगली आहेत, चांगले चांगले आहेत. रस्ते पाणी वीज आमच्या सर्व चांगले आहेत. बरं चांगलं आहे सगळं. काय सांगाल, ही जी महागाई वाढलेली आहे, सरकारला काय आव्हान असेल तुमचं? काय काय सांगायचं? सांगा ना काय सांगाल, काय महागाई अशीच वाढली पाहिजे का कमी झाली पाहिजे? कमी झाली पाहिजे. काय त्रास होत आहे रोज? काय त्रास काय, सर्व भाव वाढले. ओके, काही नागरिक आहेत त्यांच्या थेट प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मोटरसायकल स्वार आहेत, बाईक स्वार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आई काय नाव तुमचं? माझं माणिक चोगले. बरं काय सांगाल, सध्या लाडकी बहिणीचे पैसे मिळाले काय? नाही रे बाबा, भेटले मला. फॉर्म भरलात काय? नाही बाबा भेटलं. फॉर्म भरला काय? फॉर्म जास्त बोलते, वय झाली 65 पुरे झाले होते, पैसा नाही. नाही दिले? नाही मला दिलात. मला कोण कमावता ना, मी एकटीच आहे का मजुरी कमावता खात आहे. आई मला सांगा, महागाई आता एवढी वाढते, महागाईचा काय झळ बसते काय? काय बसते, आम्हाला उलटी आमचं एकदम नुकसान झाली महागाईला. महागाई काय खाता हो, गाय गरीबला कोण देते आम नाही, आम्हाला कोण 10 रुपये नाही, चायचा कप नाही कोण आम्हाला दिलात. आज अजितदादा आले होते, अजितदादाच्या सभेला गेलतात काय? नाही गेला होता. नाही गेला, आमचं कार्य होतं, बहीण वारली नी तिकडे गेला होता. मला सांगा, आता सध्या जी महागाई आहे त्यांनी तुम्हाला त्रास होतोय? मग त्रासच आहे. सरकारला काय सांगाल महागाई बद्दल? महागाई बद्दल आम्हाला त्रास होते, आम्हाला स्वस्त करा द्यावं, गरीबाला जावा. गरीबाला सस्ता पाहिजे. मग ही वयाची जी अट सरकारने ठेवली, मग त्याच्यामुळे तुम्हाला पैसे नाही मिळाले? नाही भेटले मला. ते इंदिरा गांधीचे यायचे पैसे ते पण मला देत नाही. नाही बंद झाले? बंद झाले माझे. मग आता या आदिती ताई आहेत त्यांना तुम्ही बोलायचं की बाबा मला पैसे नाही मिळत, आदिती ताईंच्याच हातात आहे. आज तसा काय मग बघू. हा विचारू. ठीक आहे ठीक आहे. अजून काही नागरिक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत.
थेट आपण या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्र. दादा काय नाव तुमचं? अरे नाव काय, नाव नाम बताव. दादा काय नाव? ओंकार यादव. काय सांगाल दादा, सध्या ज्या पद्धतीनं या देशामध्ये राजकारण चाललंय किंवा सगळ्या गोष्टीच्या घडामोडी चाललेल्या आहेत, आता जो मधल्या काळामध्ये जो बंड झाला, समजा शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, त्याचे दोन गट पडले, हे आवडलं काय तुम्हाला? काय जशी परिस्थिती असते तसं वागावं लागतं, काही रणनीती आखावी लागते, काही वरच्या लेवलच्या गोष्टी असतात तर ते करत असतात, पण ते दोन तट पडले शिवसेनेचे, ते नको पडायला हवे होते. जे कुटुंब आहे ते कुटुंब राहायला पाहिजे होतं, ते विभागलं हे दुःखाची गोष्ट आहे. आणि मला सांगा, मुख्यमंत्री आपला कोण असला पाहिजे महाराष्ट्राचा? एकनाथ शिंदेचं काम. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. देवेंद्र फडणवीस आवडतात काय? हा आवडतात ना, पण ते आता जी ज्या जागी उभे आहेत देवेंद्र फडणवीस, ते अतिशय योग्य जागी उभे आहेत, आणि आता जे एकनाथ शिंदे आहेत ते योग्य काम करत आहेत. मला सांगा दादा, उद्धव ठाकरे साहेबांचं कोरोनामधलं किंवा इतर जे काय मुख्यमंत्री असतानाचं काम आहे, कसं वाटलं काम तुम्हाला? काम हे चांगलंच आहे, कामाबद्दल वादच नाही, कारण की त्यावेळी त्यांनी ती तशी कामं केलेली आहेत, परिस्थिती त्यावेळी तशी आली होती, त्यावेळी परिस्थितीनुसार ते हँडल करत होते, पण चांगलं केलं त्यांनी. पण जे आताचं जे मुख्यमंत्री शिंद्यांची जी क्रेज वाढलेली आहे, आत्ता जो त्यांचा ट्रेंड आहे तो कमी नाही होऊ शकत. हे सगळं लाडकी बहीण योजना वगैरे फायद्याची ठरेल ती सरकारला का? नाही पडणार, असंही येत नव्हते, ते आता येत आहेत. आत्ता गरजेला आपल्याला मिळत आहेत हे महत्त्वाचं. दादा मला सांग, तरुणांना आता सध्या देशामध्ये जे आहेत उद्योग म्हणतात की विरोधक म्हणतात, उद्योग बाहेर देशात चाललेले आहेत, इथं तरुणांची बेरोजगारी आहे आणि सगळ्या मोठ्या प्रमाणावर इथं तरुणांच्या हातात रोजगार नाही. तू आता तरुण आहेस, काय कसं बघतोस याच्याकडे? कसं आहे सर, जर पोटाला भूक असेल ना तर तो माणूस कसंही कुठेही आपलं पोट भरू शकतो. आपल्या माणसांनी कामात उद्योगामध्ये यायला पाहिजे, मेन म्हणजे उद्योगामध्ये यायला पाहिजे, उद्योगमध्ये शिरायला पाहिजे. अहो बघा ना, आता समोरच मिठाईचं दुकान आहे, समोरच हे भाजी विकतं, हे लोक मेहनतच करतात ना, आज परदेशातून वगैरे येतात, मेहनत करतात. मी काय म्हणतो, आपली छोटीशी कान आहे पानटपरी, असे ना स्वतःचा धंदा, पानटपरी टाका, चांगलं कमवा, भले दिवसाला 500 रुपये कमवलं तरी सुखाने तुम्ही जगू शकता. असं नाही की तुम्हाला पैसा हा खूपच महत्त्व पाहिजे, असं काय नाही. एखादी पानटपरी टाका, एखादं कोणतं तरी उद्योग करा, खूप चांगलं आहे. दादा काय नाव तुमचं? नाव सांगा. नाव अलीमुद्दीन. जोरात बोला. काय सध्या मतदारसंघामध्ये काय सध्या कामं कशी चाललीत? बरं ठीक आहे, ऐका ऐका ऐका, आता आपण काही व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलू. भाई तेरा नाम बता, नाम क्या है? परम. हा परम. परम क्या है अभी, क्या बेचते हो आप? चाइनीज है. चाइनीज है. क्या है धंधा अभी, ठीक ठाक होता है? होता है. जोर से बोलो, जोर से. धंधा होता है ठीक ठाक? होता है बराबर. अभी भीड़ नहीं है आज? क्यों भीड़ आज? महंगाई है क्या? महंगाई नहीं है थोड़ा. हा मार्केट ठंडा है थोड़ा. मार्केट ठंडा है. एकूणच आपण बघतोय की मार्केट पूर्ण थंड आहे असं या ठिकाणी म्हणतायत. काही नागरिक या ठिकाणी येत आहेत, तरुण येत आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. या ताई इथे स्कूटीवर आल्या. ताई काय नाव तुमचं? शुभांगी. हा बरं, थांबा, गाडी बंद करा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आता लाडकी बहीण योजना जी होती त्याचा फॉर्म भरलात काय? नाही. नाही भरलात? काय काय झालं? मला भेटतात संजय गांधीचे. संजय गांधी योजनेचे भेटतात पैसे? बरं. काय आता सध्या इकडचा आमदार कोण आहे शिवर्धनचा माहित आहे? तटकरे साहेब. आमदार ते खासदार आहेत? मला तेवढं नाही समजत. आमदार नाही माहित. बरं, राहायला कुठं आहात तुम्ही इथे? मी तर कुंभारवाड्यात. कुंभारवाड्यात आहात? कुंभारवाड्यामध्ये पाणी रस्ते आहेत का व्यवस्थित? हो. सगळ्या सोयी सुविधा आहेत. महागाई आहे काय? महागाई जाणवते काय? हो आहे. आहे महागाई. काय त्रास होतो ताई महागाईमुळं सांगा. आता निवडणुका आल्यात, तुमच्याकडं सगळे मतदार मतदान मागायला या ठिकाणी येतील, मतदार म्हणून तुमची भूमिका काय? सगळे नेते तुमच्याकडे पुढारी येतील, मग त्यांना काय सांगाल तुम्ही महागाईबद्दल सांगा? महागाईबद्दल काय सांगा? महागाई कमी झाली पाहिजे काय? महागाई कमी झाली पाहिजे काय? हो. ओके. एकूणच आपण बघतोय की महागाई कमी झाली पाहिजे असं म्हणतात. दादा रुको एक ही मिनिट लेता हो. क्या नाम है? फैसल अब्दुरहीम कादरी. हाँ, क्या कहेंगे अभी यहाँ पे जो MLA कौन है? आइए आइए यहाँ पे. तटकरे साहब. हाँ तटकरे साहब. वो सांसद है अभी, ये कौन है विधायक कौन है? क्या उनका नाम? हाँ ना अजित पवार नाही, आदिती तटकरे. हा आणि तटकरे. ताई लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले? नाही. फॉर्म भरलेला? नाही. आमची वय नाही.
नाही का? म्हणजे आता किती म्हणजे वयाच्या अटीमुळं तुम्हाला मिळाले नाही बरोबर, काय सरकारला सांगाल की बाबा आम्हाला पण मिळाले पाहिजे याच्यासाठी अट काय शिथिल केली पाहिजे? ते त्याच्यावर विचार करतील आणि आम्हाला का जर मिळायचे असले तर भेटतील. आता तुम्हाला भेटणार नाही वयामुळं. बरं बरं. महागाई ताई कशी आहे? महागाई क्या बोलते ना आसमान छू रही है. क्या तकलीफ होते दीदी बताओ? क्या बहुत कुछ तकलीफ है, क्या करेंगे यार, गाय गरीब बहुत तकलीफ में है. बहुत तकलीफ होती है. 70 रुपये प्याज हुआ है, 450 रुपये लहसुन हुआ है, कैसा खाएंगा आदमी, गरीब आदमी क्या कमाएंगा क्या खाएंगा, उसके लिए तो बहुत प्रॉब्लम है. अभी जो एक ही मिनट लेता हो, अभी जो सब जो कुछ घड़ामोड़ी हुआ अभी राजकारण में, ऐसा उद्धव ठाकरे मालूम है जी, नाम सुन के देवेंद्र फडणवीस अजित पवार सब सब मालूम. सरकार का काम कैसे चल रहा है? नहीं, सब जो गांव के काम में होते वो अच्छे होते. अभी कौन होना चाहिए, अभी सीएम कौन महाराष्ट्र का होना चाहिए, अपने किस्मत से जो भी आएगा अपने इससे आएगा चुनकर. यहाँ पे किसका जोर है पता नहीं. चलो ठीक है. आता अपन बघू शकता की या ठिकाणी लोक बिंदास्तपणे बोलत आहेत. आपण आता काही एक पान टपरी आहे आणि पान टपरी भाजीचे दुकान आहेत या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि त्यांच्याशी थेट या ठिकाणी बातचीत करणार आहोत. कडधान्याचं दुकान या ठिकाणी आहे. पहिले आपण कडधान्यवाले जे आहेत दादा त्यांना जरा दाखवा कसे फ्रेश श्रीवर्धनमध्ये कडधान्य या ठिकाणी भेटतात. दादा काय नाव तुमचं? विनोद पांडुरंग माडिक. बरं, काय कसे सध्या कडधान्य काय भाव चालले? 30 पाव आहे. 30 रुपये पाव केलं. कुठलीही कडधान्य? कुठलेही कडधान्य. बरं, आता मला सांगा की सध्या पूर्वी 5-10 वर्षापूर्वी हे सगळे कडधान्य होते त्याचे दर आणि आताचे दर कसे आहेत? जास्त दर आहेत. आता पहिले दर थोडे कमी होते, आता दर लय वाढले आहेत. काय होते महागाईचा परिणाम काय होते तुम्हाला? सरकारीमुळे महागाईचा परिणाम होते. सरकार येतो काय कमी करते करते जास्त करते, उचला ही होते त्यामुळे महागाई वाढते. बरं, राजकारण आवडते काय? माहिती आहे का राजकारणाचे? बरं, मला सांगा आता जे काही आता सध्या राजकारणामध्ये सगळं आता जे दोन गट पडले किंवा सरकार फुटलं कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे आता शिंदे गट झालेला आहे, शिवसेनेचे दोन गट पडले, आवडलं काय तुम्हाला? नाही, आम्हाला नाही आवडलं ते. नाही आवडलं. राष्ट्रवादीचे पण दोन गट पडले, ते पण आपल्याला आवडलं नाही. सर्वांनी एकजुट राहावं असं आमचं मत आहे, असं आपलं मत म्हणतो मी. बरं, हे शिवसेनेचं आणि राष्ट्रवादीचे फाटाफूट झाली त्याच्यामध्ये भाजपला फायदा झाला वाटतंय काय? हा, सांगा बिंदास्त बोला. आमदार कोण आहेत आपले आमदार इथले श्रीवर्धन मतदार संघाचे आमदार माहित आहेत? आमदार इथले कोण आहेत आपल्या? आदित्य टटकरे. आदित्य आहेत. खासदार कोण आहेत रायगडचे आपले? खासदार सुनील टटकरे. ओके, एकूणच आपण बघतोय की प्रत्येक जण आपापल्या परीने जी माहिती संकलन आहे ते सांगतात. दादा, किती वर्ष तुम्ही श्रीवर्धनमध्ये आहात? मी श्रीवर्धनमध्ये जवळजवळ आता माझं वय आता 61 चालू आहे आणि मी शासकीय अधिकारी वनाधिकारी म्हणून गेले 40 वर्ष म्हसळा तालुका निजामपूर माणगाव ह्या भागामध्ये काम केलेलं आहे. आणि हे काम करत असताना मी श्रीवर्धनमधला एक रहिवासी भरनाथ पाखाडीमधला आहे आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आदरणीय खासदार आमचे रायगड जिल्ह्याचे तटकरे साहेब यांच्या माध्यमातून जो काम चाललेलं आहे ह्याला तोंड नाही कुठेच अजिबात. आणि आता परत गेले 80 सालामध्ये बॅरिस्टर यारा अंतुले यांनी 18 महिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे काम केलं त्याच्यानंतर या कोकणाला एक चांगला नेता आपल्याला सापडलेला नव्हता. विकासाचा महामेरू म्हणून जे बॅरिस्टर अंतुले कोकणचे जे सुपुत्र होते त्यांनी अतिशय ह्या कोकणातले रस्ते असतील, पायाभूत सुविधा सगळ्या अतिशय चांगल्या प्रकारे बॅरिस्टर अंतुले साहेबांनी केल्यामुळेच ह्या जे रोड दळवण्याचे आंबे तारेश्वर रोड असतील, मुंबई गोवा हायवे असेल, दिघीचा रस्ता, रेवदंडा पूल असेल, दक्षिण काशीचे रस्ते सगळे जे झालेले ते अतिशय चांगल्या प्रकारे बॅरिस्टर अंतुले साहेबांनी केल्यानंतर आपल्याला सुदैवाने तटकरे सुनीलजी तटकरे साहेबांसारखा आपल्याला खासदार आमदार 2009 या श्रीवर्धन मतदारसंघात तटकरे साहेब निवडून आले आणि ह्या श्रीवर्धनचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये त्यांचा फार मोठा योगदान आहे हे विसरून जनतेला. दादा मला सांगा, आता तुम्हाला राजकारणाचे खूप मोठ्या प्रमाणावर जाण आहे असं दिसतंय, ज्येष्ठही आहात. आता सध्या या ठिकाणी ज्या पद्धतीनं देशामध्ये राज्यामध्ये आता एका बाजूला महायुती
इंडिया आघाडी यांची लढत होणार आहे, राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीची लढत होणार आहे, काय सांगाल? सध्या लोकांचा कल कोणाकडे आहे? लोकांचा कल विकासाकडे, जो काम करील त्यालाच लोक पसंती देतात. तटकरे साहेबांनी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव राष्ट्रवादी अजितदादा पवारची ही शीट आमची लागली, त्याला कारण म्हणजे विकासाची पुण्याही त्यांच्या गाठीशी, आणि म्हणून संपूर्ण रायगड जिल्हा साहेबांच्या पाठीशी राहिला, म्हणून साहेब खासदार म्हणून अगदी बहु 80,000 मतांनी निवडून. ठीक आहे, खासदार म्हणून सुनील तटकरे निवडून आले. राज्यामध्ये ज्या घडामोडी झाल्या, ज्या पद्धतीनं आता सध्या लोकसभेला जी निवडणूक झाली, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला आणि देशात ज्या पद्धतीनं इंडिया आघाडीनं उसळी मारली मतांची आणि लोकांनी त्यांना पसंती दिली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? त्याबद्दल लोकांना काय झालंय, थोडंसं परिवर्तन पाहिजे. हे लोकांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारे जे झालेले आहे, दंगलीवर आहे, मुलींवरचे अत्याचार वगैरे, ह्याच्यामुळे थोडासा कन्फ्यूज झाला. नंतर मध्ये संविधान बदलणार वगैरे, ह्या अफवामुळं थोडासा ह्या महाराष्ट्रामध्ये गोंधळ झाला, पण तसं काही होणार नाही. घटना बदलणं ही सोपी गोष्ट नाही आणि कुणालाही ते शक्य नाही बदलणं. आता मला सांगा की गट तट ज्या पद्धतीने पडले, शिवसेनेची फूट पडली किंवा सगळं झालं, हे सगळं आवडलं तुम्हाला? अजिबात आवडलेलं नाही, परंतु आपण जो विचार केला साहेबांच्या बाबतीत, तो एक विकासाचा महामेय म्हणून तटकरे साहेबांकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन आहे. त्यांच्या ज्या कन्या आहेत त्या सध्या आपल्या बाल व महिला व बालविकास खात्याच्या मंत्री आहेत, आणि या शिवरणचं एक वैशिष्ट्य असं आहे की शिवरणला आलेला आमदार असेल, खासदार असेल, तो केंद्रामध्ये तटकरे साहेब मंत्रीसुद्धा होतील भविष्यात. ऐका, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे, काय वाटतंय आता? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो काम करणार आहे, लोकाभिमुख आहे, जो लोकांच्या दुःखामध्ये जाणार आहे, लोकांच्या व्यथा जाणणार आहे, असाच मुख्यमंत्री आपल्याला पाहिजे. उद्धव ठाकरे साहेब, एकनाथ शिंदे साहेब किंवा काँग्रेसचे नाना पटोले असतील, प्रकाश आंबेडकर असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, कोण तुमच्या मनामध्ये आहे? उद्धवजी ठाकरे साहेब, त्याच्यानंतर आपले तटकरे साहेबसुद्धा भावी मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची शिवर्धनवासियांची संपूर्ण कोकणातल्या लोकांची इच्छा आहे, आणि भविष्य भावी आम्ही आशास्थान म्हणून समजतो त्यांना, विकासाचे महामेय उद्धव ठाकरे त्यांना पसंती आहे. त्यांनीसुद्धा अतिशय कोरोनाच्या काळामध्ये अतिशय सक्षम काम केलेलं आहे, हे आपण सुद्धा विसरू शकत नाही. या लाडक्या बहीण वगैरे योजना आणल्यात, ह्या एवढ्या जलदगतीने योजना आल्यात असं वाटत नाही तुम्हाला? सगळ्यांना न्याय मिळेल, त्यांनी ही खरी योजना आहे ती 2-2.5 वर्षापूर्वीपासून लागू करायला पाहिजे, ज्यावेळेला सरकार त्यांचं स्थापन झालं त्यावेळेला. परंतु आता या महायुतीने जो हा निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चांगला आहे. तुम्हाला सांगायचे तात्पर्य असं की 1980 बॅरिटर यार अंतुले आणि 18 महिने मुख्यमंत्री असताना सुद्धा संजय गांधी निराधार योजना जी घेतली ती अद्याप चालू आहे, आणि त्याला नंतर पल्स पोलिओ जे आरोग्यमंत्री तटकरे अंतुले साहेब असताना त्यांनी सुद्धा जी योजना राबवली ती अजून आहे, आणि ह्या अशाच पद्धतीचं काम तटकरे साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि करत राहतील, आम्हाला गॅरंटी आहे. एकूणच आपण बघतोय की काका धन्यवाद. दादा काय नाव तुम्हाला? आमचं नाव सरकोज आहे, आम्ही सरकोज बाजार तर पेटवतो, आणि आमच्या भाऊने आता तुम्हाला जाय काय भाषण दिलं, जाय काय तुम्हाला काय सांगितलं ते खरं आणि स्वच्छ आहे तो. बरं, तुमचं काय नाव? महागाई कशी आहे? महागाई एकदम लिमिटच्या बाहेर चाललेली आहे, महागाईमध्ये काय गती काय कमी होत नाही, महागाई जास्त जास्त वाढत चाललेली आहे. काय त्रास होतो? काय त्रास होतो? महागाईमध्ये लोकांची सुविधा आता कामाची फार कमी झालेली आहे, त्या कारण लोकांना एकदम पुढचा विचार झाला की उद्या कसा काय पोट भरायचा. मला सांगा, आता निवडणुका येणार आहेत, त्यावेळेस लोकांनी कुणाला निवडून दिलं पाहिजे? आता महाविकास आघाडी आहे, महायुती आहे, कुणाला लोकांनी पसंती दिली पाहिजे तुमच्या? आमच्या भाऊने जो काही तुम्हाला सांगितले, जो आघाडीवर जास्त काम करणार आहे त्याला आम्ही निवडून जास्त देणार, विकासाचा आम्ही जास्त प्रमाण आम्ही स्वच्छ ठेवतो. ओके, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपण या ठिकाणी सर्वांच्या जनतेच्या प्रतिक्रिया घेतोय, आणि विशेष म्हणजे या बोलक्या प्रतिक्रिया आहेत, थेट प्रतिक्रिया आहेत, जनतेच्या मनामध्ये जे जे काय आहे ते या ठिकाणी बोलतात. चाचा या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. काही सोपे प्रश्न आपण दादा तुम्हाला विचारतो. काय नाव दादा तुमचं? माझं नाव हिदायत जमादार आहे. बरं, मला सांगा आता सध्या जे काही राज्यामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण आहे, फोडाफोडीचं राजकारण आहे, ते आवडलं तुम्हाला? तुमच्या घरात जर एखादा सोन्याचा भांडा असेल आणि त्याचे 2 तुकडे किंवा 4 तुकडे केले कोणी येऊन, तुम्हाला आवडेल का? ही सोन्याची चिडी आहे आपला आपला देश म्हणजे. आणि आपण जे वेगवेगळ्या धर्माचे मानणारे लोक आहोत, हे गंगा जमनी तहजीबमध्ये आपण लहानपेक्षा मोठे झालेले आहोत, आणि जे काय आपण केलेलं आहे हे आपल्या बलबुतेवर केलेलं आहे. तर केलेल्या वस्तूला जर कोणी जर म्हणजे डिस्ट्रॉय करेल, तोडेल, तर आपल्याला सहन होईल का? ते मान्य आहे का? याचं उत्तर तुम्हीच शोधा. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती आहे?
महाराष्ट्र असो किंवा कोणताही स्टेट असो, मुख्यतः महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तो असला पाहिजे ज्याला खरंच जनतेची सेवा करणे उद्देश असेल, ज्यांना आपले पॉकेट भरण्याचे आणि नको ते विष दाखवण्याचा जर उद्देश असेल तर असे मुख्यमंत्री आम्हाला नकोच. दादा, हिंदू मुस्लिममध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे वक्तव्य काही नेते मंडळी करतायत, काय त्यांना तुमचा सल्ला असेल? तुम्ही काही नेते काय म्हणतायत म्हणून कशाला प्रश्न विचारतोय? नितीश राणेसारखा कमबुद्धी लोक दोन धर्मामध्ये कसा द्वेष निर्माण होईल? आणि ते कोणते होते धर्मगुरू? त्याने जे शब्द वापरलेले आहेत ते योग्य आहेत का? त्यांच्या बाबतीत बोलण्यापेक्षा जी व्यवस्थापन आहे आपल्या महाराष्ट्राचे, ते व्यवस्थापक आहेत कुठे? एखादा जर आम माणूस, माझ्यासारखा माणूस जर तसे शब्द वापरेल तर मी कुठे असेन यावेळी? मग ते कुठे आहेत? दादा, मतदारसंघामध्ये सध्या काय विकास कामं व्यवस्थित चालली? बघा, मतदारसंघामध्ये विकास कामं झालीत, नाही झालीत असं नाही. पहिल्यापेक्षा हा मतदारसंघ विकसित आहे, पण काही ठिकाणी जे कामाची क्वालिटी आहे हे प्रश्न उत्पन्न करणारा क्वालिटी आहे. एकूणच बघतोय बोलक्या प्रतिक्रिया आहेत. चाचा, मॅक्स महाराष्ट्रवर तुमचं स्वागत आहे. काय नाव तुमचं चाचा? हबीबुल्ला खलीफे, हबी कॉम्प्लेक्सचे मालक. हां, मला सांगा, सध्या ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे सगळं, ते राजकारण म्हणजे कसं, थोडाफोडीचं राजकारण आहे, फोडाफोडीचं राजकारण आहे, आवडतंय तुम्हाला? नाही नाही नाही, आमच्या राज्यामध्ये असं आमच्या असं कधी झालंच नाही कधी. हे अलीकडे कामा करायला भेटतो त्याचं फार आम्हाला दुःख आहे. कोणी करू नये, कोणत्याही वक्त्याने हेच वाटतं पापच पाळलं पाहिजे. फोडाफोडी नाही झाली पाहिजे पक्ष. बस, निष्ठेने निवडून या, निष्ठेने कार्य करा, जातीवाद करू नका, सगळ्यांकडून सगळं चाला, ही आम्ही भावना आहे. जातीपातीचं राजकारण झालं नाही पाहिजे आणि सगळ्यांनी एकसंघपणे हा देश जो आहे अखंडत्व जपणारा संविधानिक मूल्यांवर जो जोपासणारा देश आहे. दादा, मला सांगा, चिर्या आहे, तिला चिर्या म्हणून असू द्या. कोण म्हणाल होतं? इंदिरा गांधी म्हणाल होती की भारत ही सोन्याची चिर्या आहे, तिला कावळा करू नका. ओके दादा, मला सांगा, बॅरिस्टर अंतुले साहेबांचं कोकणाच्या उज्ज्वल भवितव्यामध्ये खूप मोठं योगदान राहिलंय. तुम्ही ज्येष्ठ आहात, कसं बघितलंय आपण त्यांचं काम? आता त्यांचा जो कार्य असमान्य आहे, कणी कधी जायमध्ये कोण बसू शकत नाही, आणि त्यांनी जेवढं केलं आपण कोण करणार नाही. आता सध्या कशी कामं चालली आहेत पूर्ण? आम्हाला विकासाबद्दल काय गती आहे? त्यामुळे खडकर साहेबांना विचार काय प्रश्न काही येत नाही, कारण एवढे अपघात आम्ही म्हणजे मापू शकत नाही एवढं कार्य केलं. आदितीताईंचं काम कसं वाटतं? आदितीचा आमचा प्रसंग नाही आला, आमचा साहेब साहेबाच झालं बरोबर. हां, त्यांच्याबरोबर आम्ही बोलू. आता आदितीपर्यंत आमचं समजच नाही, आम्ही काय म्हणू शकतो की कुठे काय केलं आम्हाला? आमच्याबरोबर कारवापाला नाही आहे. साहेबांनी जे केलं आम्हाला ती कल्पना आहे, आणि त्यासाठी कधी नवीन सोडणार कामदार केलेले. दादा, मला सांगा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण झाले पाहिजे? उद्धव ठाकरे झाले पाहिजे, एकनाथ शिंदे झाले पाहिजे, फडणवीस? मुख्यमंत्री आमचे आमदार निवडून येतील ना संघटनेचे, ते निवडतील तो पाहिजे आम्हाला. आम्ही म्हणून तो म्हणून तो ना पाहिजे आम्हाला. आमचे जे आमदार जे निवडून येतील, राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे आणि शिवसेनेचे, उद्धव गटाचे, ते जे ठरवतील आमदार तो आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे. ओके, एकूणच आपण बघतोय आणि मॅक्स महाराष्ट्रवर सविस्तर अशा बाजारपेठेतून आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असला पाहिजे, शिवनरण मतदारसंघाचा आमदार कोण असला पाहिजे, खासदारांची कामं कशी आहेत, आमदारांची कामं कशी आहेत, याबरोबरच देशाचं ऐक्य आणि एक संघत्व संविधानिक मूल्यावर हा जोपासणारा देश कसा टिकून राहिला पाहिजे यासाठी आपले प्रयत्न काय पाहिजे, देशात वाढत असलेली महागाईचा आगडोंब उसळत आहे आणि जनतेला काय त्रास होतोय, लाडक्या बहीण योजना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आले आणि त्याच्यावर या ठिकाणी महायुतीला त्याचा किती फायदा होईल, किती लोकांना या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत, किती लोकांना पैसे मिळालेले नाहीत, अशा बोलक्या प्रतिक्रिया एकूणच आपण मॅक्स महाराष्ट्रावर या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि जनतेने देखील आपली परखडपणे मतं मॅक्स महाराष्ट्रावर बोलताना मांडलेली आहेत. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.